मुलांनो आज आपण ई व्ही एस लेसन नंबर फोर शिकणार आहोत या धड्याचा एक पार्ट आपला शिकून झालेला आहे तो कोणता आहे होता कॉझेस ऑफ वॉटर पोल्युशन पाणी प्रदूषित कशामुळं होतं पाणी खराब कशामुळं होतं हे आपण या धड्याच्या आधीच्या पिरियडला शिकलेलो आहोत हो की नाही आता आपल्याला शिकायचं आहे प्युरिफिकेशन ऑफ पोल्युटेड वॉटर पाणी खराब कशामुळं होतो होतं हे आपण शिकलो आता खराब पाणी स्वच्छ कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे तर बघा हां प्युरिफिकेशन ऑफ पोल्युटेड वॉटर प्युरिफिकेशन म्हणजे पाणी स्वच्छ करणं पाणी प्युअर करणं तर ते कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण करतो तर तुम्ही साध्या गोष्टी घरामध्ये बघत असाल की रोज पाणी येतं नळाला तेव्हा आई ते पाणी कसं भरते पाण्याच्या भांड्यांची काळजी कशी घेते पाणी कसं भरून ठेवते पाणी झाकून कसं ठेवते कुठलेही खराब हात आई पाण्याच्या भांड्याला लावू देत नाही तुम्ही बऱ्याच वेळेला आईकडून ओरडूनही घेतलं असेल रागावूनही घेतलं असेल की खराब हात पाण्याच्या भांड्यांना लावायचे नसतात खराब पाणी कोणाला देताना ते कसं द्यावं हे सुद्धा तुम्हाला आई सांगत असेल की नाही तर आता ते प्युरिफिकेशन ऑफ पोल्युटेड वॉटर पाणी स्वच्छ कसं करायचं हे आपण आता इथून पुढे बघणार आहोत तर बघा बरं टू फिल्टर द वॉटर आता पाणी गाळून घेण्याच्या दोन तीन पद्धती आहेत तर ही जी समोर दिसतीय पद्धत ती तुम्ही घरी पाहिली असेल कपड्यामध्ये कपड्यात कपड्याची एक घडी सुती स्वच्छ सुती कपड्याची एक घडी भांड्यावर ठेवायची आणि त्याच्यामधून पाणी गाळून घ्यायचं ऑलवेज फिल्टर द वॉटर इफ यू फोल्ड कॉटन क्लॉथ टू फोल्ड्स ऑर थ्री फोल्ड्स अँड फिल्टर द वॉटर देन ऑल द मड अँड द मायन्यूट इन्स इन्सोल्युबल पार्टिकल्स गेट स्टक टू द क्लॉथ म्हणजे काय आहे याचा अर्थ की असं पाणी गाळून घेतल्यामुळं जी पाण्यातली माती आहे किंवा मा पाण्यामध्ये जे काही खराब असे काही मातीचे कण आहेत ते सगळे वरती चिकटून जातात बिसाइड्स यू गेट अ रेडीमेड फिल्टर बघा हा फिल्टर पण तुम्ही गावामध्ये घरामध्ये पाहिला असेल की नाही हा रेडीमेड फिल्टर आहे हा सुद्धा आपण यूज करू शकतो तर हा जर आपण यूज केला तर काय होतं की हा रेडीमेड फिल्टर पण तुम्ही पाहिला असेल हो की नाही तर हा फिल्टर आपल्या घराघरांमध्ये असतो हो की नाही तर आता अजून एक प्रकार आहे की फिक्स धीस फिल्टर टू द टॅप टू गेट प्युअर वॉटर म्हणजेच असा एक रे फिल्टर मिळतो जो आपल्या नळाला आपण ला लावू शकतो आलं लक्षात तर हे तीनही प्रकार आहेत टू फिल्टर द वॉटर पाणी गाळून घेण्याचे हे तीनही प्रकार आहेत तर आता पुढे बघा हां टू मेक द वॉटर क्लिअर बघा हां आता बॉईल द वॉटर तर आधी काय आहे टू मेक द वॉटर क्लिअर कीप द वॉटर इन अ वेसल फॉर अ सफिशियंटली लाँग टाईम विदाउट मुव्हिंग इट टील ऑल द मड पार्टिकल्स अँड ग्रेन्स हॅव सेटल्ड ॲट द बेस ऑफ द वेसल देन remove द पॉवर स्लोली फ्रॉम अबाऊ अँड यूज इट इफ alum इज फ्रिल्ड इन वॉटर मड पार्टिकल्स सेटल डाऊन क्विकली अँड द वॉटर बिकम्स Clear क्लिअर वॉटर करायचं म्हणजे काय तर पाण्याला भांड्यामध्ये खूप वेळ तसंच ठेवू द्यायचं आणि त्या अजिबात न हलवता ठेवू द्यायचं आणि मग त्यानंतर पाण्यामधली जी घाण आहे ती सगळी पाण्याच्या भांड्याच्या तळाशी येऊन बसते आणि मग हळूच वरचं पाणी बाजूला काढायचं आणि खालचं जे घाण पाणी आहे ते टाकून द्यायचं आलं लक्षात त्यानंतर तिसरं आहे टू बॉईल द वॉटर वेन द मान्सून अरायव्ज द रिव्हर्स आर फ्लडेड ॲट द टाईम द वॉटर गेट्स मडी अँड पोल्युटेड सो दिस वॉटर मस्ट बी फिल्टर्ड अँड मेड क्लिअर देन इट शुड बी बॉईल्ड ॲटलिस्ट फॉर ट्वेंटी मिनिट्स जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात आपला मान्सून सीझन चालू होतो तेव्हा सगळ्या नद्यांमध्ये पूर येतात पाणी खूप जास्त असतं नद्यांमध्ये आणि मडी वॉटर असतं ते मातीचं पाणी असतं तर त्यामुळं आपल्या नळाला पण बघा कधी कधी आई म्हणते की नळाला पाणी खूप खराब आलेलं आहे तर ते जे पाणी आहे ते आपल्याला कधी कसं साफ करावं लागेल क्लिअर कसं करावं लागेल तर ते पाणी आपण उकळून घेतलं पाहिजे ॲटलीस्ट फॉर ट्वेंटी मिनिट्स वीस मिनिटं पाणी उकळलं पाहिजे तेव्हाच त्या पाण्यामधले सगळे जीवजंतू जे आहेत ते मरून जातात आणि पाणी स्वच्छ होतं तुम्हाला बऱ्याच वेळेला बरं नसलं की आई कसं गरम पाणी उकळून देते की नाही तुमचं पोट दुखत असेल किंवा तुम्हाला तुमचा घसा दुखत असेल तुम्हाला उलट्या होत असेल असतील तर आई प्रिकॉशन म्हणून पाणी उकळून देते हो की नाही तर हे पाणी क्लिअर करण्याची ही सुद्धा एक पद्धत आहे टू बॉईल द वॉटर आणि त्यानंतर आहे टू स्टोअर द वॉटर आता पाणी व्यवस्थित कसं ठेवायचं द वॉटर विच इज स्टोर्ड शुड बी शूड ऑलवेज बी कवर्ड पाण्याची भांडी ज्याच्यामध्ये पाणी आपण भरून ठेवतो ते नेहमी झाकून ठेवलं पाहिजे वॉटर डज नॉट बिकम स्टेल सून पाणी कधीही शिळं होत नाही सो इफ द वॉटर इज कवर्ड देन इट कॅन बी युटिलाइज्ड फॉर द नेक्स्ट डे टू म्हणजेच आपण पाणी भरून ठेवलेलं पाणी कधीही शिळं होत नाही त्यामुळं भरून ठेवलेलं पाणी आपल्याला पुढचे काही दिवससुद्धा पुरतं आलं लक्षात तर म्हणून पाणी ज्याच्यामध्ये आपण प्यायचं पाणी भरून ठेवणार आहोत ती भांडी नेहमी झाकून ठेवली पाहिजेत त्याच्यावर झाकण ठेवलं पाहिजे आता काय आहे द यूज ऑफ वॉटर द वॉटर वेसल शूड हॅव अ टॅप द वॉटर इन द ग्लास शूड बी फिल्ड फ्रॉम द टॅप बघा कधीही पाण्याच्या भांड्यांना भांड्यांमध्ये आपलं आपला ग्लास बुडवायचा नाही नेहमी पाण्याच्या भांड्यांना काय असलं पाहिजे नळ असला पाहिजे आणि आपण नेहमी नळांनीच पाणी घेतलं पाहिजे बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय का एका माठाला नळ आहे आणि दुसऱ्या माठाला नळ नाहीये पण ते काय करतात आहे त्याला म्हणतात लॅडल तुम्ही ओघ्राळं म्हणतात त्याला ओघ्राळं वापरतो की नाही आपण माठातलं पाणी ग्लासामध्ये काढायला आपण ग्लास कधीच बुडवत नाही हो की नाही माठामध्ये इफ द वेसल डज नॉट हॅव अ टॅब देन यूज अ लॅडल टू टेक द वॉटर ते जे काही भा चमच्याचा तो जो प्रकार आहे त्याला ओघराळं म्हणतात मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लॅडल ते वापरायचं ग्लासमध्ये पाणी काढायला डू नॉट होल्ड द ग्लास विथ युअर फिंगर्स अँड डीप इट इन द वेसल कधीही कोणाला पाणी कोणी पाणी मागितलं तुमच्याकडे तर पाण्याच्या ग्लासच्या बाहेरून आपली बोटं धरायची पाण्याच्या ग्लासमध्ये कधीही बोटं बुडवायची नाहीत नेहमी ग्लास, ना ने ग्लास बाहेरून धरायचा आपली बोटं ग्लासमध्ये जातील पाण्यात बुडतील असा ग्लास कधीही धरायचा नाही आणि आता लास्ट आहे वॉटर वेसल्स द वेसल्स यूज फॉर स्टोरिंग वॉटर शुड बी स्क्रब्ड अँड क्लीनड डेली बघा पाण्याची भांडी आई स्वच्छ रोज धुत असते आणि मगच त्याच्यामध्ये पाणी भरत असते इफ पॉसिबल स्क्रब अँड वॉश द वेसल्स मायन्यूटली वन्स अ वीक अँड कीप देम फॉर ड्राईंग इन द सन आणि धुतलेली भांडी मस्त चांगली घासून धुवायची आणि मग त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जे काही बारीक बारीक मातीचे कण वगैरे असतील ते निघून जातात आणि मग ही सगळी भांडी आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी धुतली पाहिजेत आणि उन्हामध्ये वाळवली पाहिजेत बघा प चित्रामध्ये कसं दाखवलं आहे ना की ती सगळी भांडी पालथी घातलेली आहेत स्वच्छ धुवून तर आपणसुद्धा घरी ही सगळ्या पाण्याची आपण काळजी घेतली पाहिजे आला का लक्षात हा धडा तर आता हा धडा तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे